महाराष्ट्रात आज शेतकऱ्यांकडे 40 लाख मेट्रिक टन कांदा शिल्लक आहे. व्यापाऱ्यांकडे यापेक्षा जास्त कांदा शिल्लक असण्याच्या शक्यता आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात कांद्याच्या निर्यातीवर 40% निर्यात कर लादून या सगळ्या कांद्याची निर्यात थांबवायची आणि दुसऱ्या बाजूला आम्ही फार मोठी मदत करतोय अशा आविर्भावामध्ये केवळ 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याची घोषणा करायची हा या समस्येवरचा उपाय होऊ शकणार नाही. मोठ्या प्रमाणात कांदा शेतकऱ्यांकडे शिल्लक असताना केवळ 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केल्यामुळे शेतकऱ्यांचं निर्यात कर लागू केल्यामुळे जे नुकसान होणार आहे ते बिलकुल भरून येणार नाही, भाव स्थिर होणार नाहीत. आणि म्हणून सरकारला जर काही करायचंच असेल तर तातडीने जो 40% निर्यात कर केंद्र सरकारने लागू केलेला आहे तो मागे घेतल्याची घोषणा करावी आणि त्यानंतर अशा प्रकारे थोडा कांदा पुन्हा खरेदी करण्याच्याबद्दल उपाययोजना कराव्यात. निर्यात कर तसाच ठेवून 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केल्यामुळे कोणताही रिलीफ हा शेतकऱ्यांना मिळणार नाही, भाव सुधारणार नाही. 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणं हा या समस्येवरचा उपाय होऊ शकणार नाही. सरकारनं 2 लाख टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. खरेदीचा दर आहे 24 रुपये 10 पैसे. खरं तर बैल गेला आणि झोपा गेला अशी अवस्था सरकारची. जर सरकारला कांदा खरेदी करायचाच होता तर मग नापेडनं 1.5 महिन्यापूर्वी कांदा का विकला आणि तो कांदा बाजारामध्ये आणल्यामुळं कांद्याचे भाव पडले आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालं, त्याला जबाबदार कोण? सरकारकडे काही धोरण आहे का नाही? सरकारला नेमकं माहिती आहे की कांद्याची एकूण मागणी किती, पुढं काय होणार आहे हे माहिती होतं. ज्यावेळी सरकारनं कांदा खरेदी करायला पाहिजे होता त्यावेळी सरकारकडचा कांदा विक्रीला आणून बाजारातले भाव पाडले आणि शेतकऱ्यांची माती घेतली. आणि आत्ता सरकार परत कांदा खरेदी करते किमान 30 रुपयानं खरेदी करायला पाहिजे होतं, म्हणजे किमान मार्केट 30 रुपयाला स्थिर राहिलं असतं. खरं तर हा जो कांदा आहे तो जूनमध्ये झालेल्या पावसामध्ये कांदा चाळीमध्ये जो कांदा सडला आणि अपार मेहनत घेऊन जो कांदा वाचला तो आत्ता बाजारामध्ये येतो आहे. म्हणजे एखाद्याकडे जर 10 क्विंटल कांदा असेल तर ते जेमतेम त्यातला 3 ते 4 क्विंटल कांदा शिल्लक राहिलेला आहे, पण त्याचा खर्च मात्र 10 क्विंटलचा झालेला आहे. कांद्याचे भाव वाढले म्हणजे काही शेतकरी नफ्यात नाही, शेतकरी काही प्रचंड पैसा कमावत नाही, त्याचं नुकसानसुद्धा झालेलं आहे. त्याला त्यावेळी वाऱ्यावर सोडलेलं होतं. तेव्हा सरकारची ही जी काही प्रवृत्ती आहे ती बरोबर नाही. आणि हे जे दर राहणार आहे ते जास्त जास्त 1-1.5 महिना राहणार आहेत, पुन्हा कांद्याचे भाव पडणार आहेत. तेव्हा असले माकडचाळी सरकारनं करू नये असं माझं स्पष्ट मत आहे.